महात्मा गांधींच्या विचारांना कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्हनं आपला आदर्श मानलं आणि राबवलं एक अभिनव अभियान, तुमचं विजन आमचं मिशन. अनेकांना अशक्य वाटत होतं, पण आम्हाला संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा मोतीबिंदू मुक्त करायचा होता. त्यासाठी आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वाडी वस्तीपर्यंत पोहोचलो. महात्मा गांधीजींनी जिथून मिठाच्या सत्याग्रहाला सुरुवात केली, त्या शिरोड्यातून आम्ही या अभियानाचा श्री गणेशा केला. पहिल्याच आय कॅम्पला विक्रमी गर्दी झाली. दुसरा कॅम्प झाला सावंतवाडीत. या ऐतिहासिक शहरात कधीही झाला नसेल इतका मोठा आय कॅम्प घेऊन एक नवा विक्रम नोंदवण्याचं कार्य सिंधुदुर्ग लाईव्हच्या टीमनं केलं. नंतर कुडाळ, वेंगुर्ला, ओरोस, कणकवली, मालवण, देवगड, दोडामार्ग, वैभववाडी या ठिकाणी सुद्धा आमच्या या कॅम्पला उदंड प्रतिसाद मिळाला. या 10 आय कॅम्पमधून एकच बाब प्रकर्षानं जाणवली, ती म्हणजे या जिल्ह्यातलं निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात, पण त्याच जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिकांमध्ये मोतीबिंदूचं प्रमाण सुमारे 70% इतकं आहे. या एका मोठ्या समस्येकडे दुर्लक्ष करणं उद्या महागात पडू शकतं. म्हणूनच सिंधुदुर्ग लाईव्हनं स्वतः गावागावात जात या संदर्भात जनजागृती केली, तपासणी केली आणि मोफत उपचारसुद्धा केले. आमचं हे एक पाऊल या कोकणच्या वाटचालीला नवी गती देऊन गेलं. कोकणचं महाचॅनेल सिंधुदुर्ग लाईव्ह केवळ बातमी देऊन थांबत नाही, तर असे सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी देखील जपतंय. सिंधुदुर्ग लाईव्हच्या या 6 वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपल्या समोर हे मांडताना आम्हाला अभिमान वाटतोय.